Hello, good afternoon students. In last lecture, we discussed the mouth parts of cockroach. In today's lecture, we discuss the thorax region, walking legs, and abdominal part of the cockroach. So, figure madhe tumhala a jo portion ahe kiwa a jo फिगर आहे ती आहे मेल क्रॉकरोच ची डॉर्सल व्यू मध्ये आणि बी जी आहे ती आहे फीमेल क्रॉकरोच ची वेंट्रल व्यू मध्ये. ठीक आहे, आपण आधीच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेले आहे बॉडी इज डिविजिबल मेनली इनटू हेड थोरॅक्स ॲब्डोमिन. ठीक आहे, इन्सेक्ट ग्रुप मध्ये हा क्रॉकरोच येत असतो. त्याचबरोबर फायलम अर्थ्रोपोडा आहे बिकॉज दे हॅव जॉइंटेड लेग्स. ठीक आहे, सो आतापर्यंत आपण हेड माउथ पार्ट्सचा रिजन डिटेल मध्ये बघितलंय, तर आता आपण बघू पुढचा, दॅट इज द नेक रिजन. फिगर मध्ये तुम्हाला स्पेशली नेकचा जो रिजन आहे तो हेडच्या एक्झॅक्टली थोडा खाली दिसेल, पण हेड इथे कसं आहे मूव्हेबल मध्ये असणार आहे. सो नेकच्या रिजनलाच सर्विकम असं पण म्हणतात. इट इज अ स्लेंडर सॉफ्ट रिजन अँड दे हॅव कायटिनस प्लेट्स टू डॉर्सल अँड टू वेंट्रल. ठीक आहे, कॉकरोच कॅन ऑल्सो स्ट्रेच इट्स हेड लाईक अदर इन्सेक्ट. तुम्ही जर कॉकरोचला खूप निरखून बघितलेला असेल तर तुम्हाला दिसेल की तो त्याचं हेड कसं करतो, मूव्ह करतो, स्ट्रेच करतो वरच्या साईडला. ठीक आहे, बिकॉज तिथे मस्क्युलर रिजन असणार आहे. कुठे? नेकच्या तिथे. ठीक आहे, नाउ द नेक्स्ट पार्ट ऑफ द बॉडी, लार्जेस्ट वन ऑफ द पार्ट ऑफ द बॉडी, दॅट इज अ थोरॅक्स. फिगर मध्ये तुम्हाला मिडल रिजनला थोरॅक्स दिसून येईल. थोरॅक्स इज अगेन डिवाइडेड इनटू प्रोथोरॅक्स, मेझोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स रिजन. ठीक आहे, सो प्रो म्हणजे आधीचा, मेझो म्हणजे मिडल, आणि खालचा कोणता आहे मेटाथोरॅक्स. So each segment bear a pair of walking leg. तुम्हाला तिथे दिसेल walking leg दिसून येईल pair मध्ये. ठीक आहे, थोरॅक्सच्या रिजनला. And first pair of wings arise from the mesothorax. मेझोथोरॅक्सचा रिजन बघा, मेझोथोरॅक्सच्या रिजन मध्ये first pair of wings arise झालेली दिसेल. ठीक आहे, व्हाईल द सेकंड पेअर ऑफ विंग अराइजेस फ्रॉम द मेटाथोरॅक्स. बघा, मेझोथोरॅक्स पासून पेअर ऑफ विंग, त्यांचे पंख, पहिली पेअर मेझोथोरॅक्स पासून डेव्हलप झालेली आहे आणि दुसरी जी पेअर आहे ती मेटाथोरॅक्स पासून ओरिजिनेट झालेली आहे. ठीक आहे, नाउ the prothoracic segment is the largest due to the presence of three pairs of walking legs and is also called as hexapoda. ठीक आहे, किती आहेत त्याला legs? सहा आहेत, म्हणून त्याला hexapoda legs असंही आपण म्हणतो. So exoskeleton जे आहे thoracic segment चे, ठीक आहे, दिस एक्झोस्केलेटन इज फॉर्म बाय द कायटिन, डॉर्सल टर्गाइट और टर्गम. ठीक आहे, डॉर्सल साइडला आपण काय म्हणणार त्याला, टर्गाइट और टर्गम. द थोरॅसिक टर्गा आर ऑल्सो कॉल्ड नोटा. इन्सेक्ट मध्ये त्याला काय म्हणतात, नोटा असं म्हणतात.
आपण डिटेल मध्ये पुढे लेग कशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आहे ते बघणारच आहोत. ठीक आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ लेग. ए जो जी फिगर आहे ती फिगर एंटायर लेगला दाखवते कॉक्रोचच्या, आणि बी जी फिगर आहे ती टर्मिनल पार्ट ऑफ टार्टस याला दाखवते. ठीक आहे. टार्टस तुम्हाला इथे दिसेल. बी जी फिगर आहे फीमेलचा वेंट्रल व्ह्यू, राईट हँड साइडला टार्टसचा पोर्शन तुम्हाला दिसेल लेगवर. ठीक आहे. सो लेग कशा प्रकारचा आहे एंटायर लेग ते आपण बघू. सो इथे पण तुम्हाला कोक्झा दिसून येईल. देन ऑल द थ्री पेयर्स ऑफ वॉकिंग लेग्स आर सिमिलर. इथे आपण एकच लेग बघतोय. आपण म्हणलो की तीन पेयर मध्ये वॉकिंग लेग्स आहेत. तीन पेयर म्हणजे सहा लेग हेक्सापोडा आपण म्हणलो, आणि तिन्ही पण पेयर कसे आहेत सिमिलर आहेत. विच हेल्प द कॉक्रोच इन कर्सोरियल हॅबिट. कॉक्रोच कसा हॅबिटचा असतो? कर्सोरियल हॅबिटचा असतो. कर्सोरियल मीन्स फास्ट रनिंग करणारे ॲनिमल्स. तुम्ही बघितले कॉक्रोच खूप फास्ट रन करतो बिकॉज ऑफ दीज प्रेझेन्स ऑफ वॉकिंग लेग्स. ओके. नाव ईच लेग कन्सिस्ट ऑफ फाईव्ह सेगमेंट्स. एंटायर लेगची तुम्ही फिगर जर बघितली तर पाच मेन सेगमेंटने हा लेग बनलेला आहे. कोणता आहे ते आपण बघू. द लार्ज बेसल कोक्झा रिजन. ठीक आहे. देन आर्टिक्युलेटिंग विथ द थोरॅसिक सेगमेंट बिटवीन द प्लुरॉन अँड स्टर्नम अँड कोक्झा इज फॉलोड बाय द ट्रोचॅन्टर रिजन. बघा कोक्झाच्या बरोबर पुढे आपण फॉलो केलं तर असं मोडलेल्या भागामध्ये ट्रोचॅन्टर रिजन दिसेल. देन विच इज अ फ्रीली मुव्हेबल ऑन द कोक्झा अँड फिक्स टू द नेक्स्ट सेगमेंट दॅट इज अ फीमर. ठीक आहे. ट्रोचॅन्टर जो आहे तो कोक्झा आणि फीमेरला एक प्रकारे काय करतोय कनेक्शन करून ठेवतो आहे. ठीक आहे. नाव दिस इज फॉलोड बाय लॉंग युनिफॉर्मली थिक टीबिया. फीमरच्याच पुढे काय आहे टीबिया रिजन आहे. विच बियर्स स्टाउट बियर्स ब्रिस्टल्स टीबियल स्पूर्स. ठीक आहे. नाव देन खाली आता टीबियाच्या पुढे तुम्हाला दिसेल टार्ससचा रिजन. हा टार्ससचा रिजन जो आहे त्याला पुन्हा पाच जॉईंट आहेत मुव्हेबल जॉईंट आहेत. त्या जॉईंट्सलाच काय म्हणतात पोडोमियर्स असं म्हणतात. नाव दी प्लॅन्युली जिथे जिथे जॉईंट आहे टार्ससच्या रिजन जो आहे जिथे जिथे तुम्हाला जॉईंट दिसताय तिथे दाखवले फिगर मध्ये दॅट इज अ प्लॅन्युली अँड ऍट लास्ट टर्मिनल रिजन इज द क्लॉज. ठीक आहे. सगळ्यात खाली जो पॉइंटेड आहे तो रिजन तो काय आहे क्लॉज आहे. सो दिस इज द एंटायर स्ट्रक्चर ऑफ लेग. बी जो पोर्शन आहे बी जो फिगर दाखवली आहे ती फिगर आहे क्लॉ मॅग्निफाय करून दाखवलेला आहे. बघा प्रीटार्सस आणि त्याच्याच खाली आहे तो एरोलियमचा भाग त्याच्यावर स्मॉल स्मॉल ब्रिस्टल्स आहेत आणि ते जे क्लॉज आहेत ते तुम्हाला असे एखाद्या कर्व सेमी कर्व आणि टोकदार याच्यामध्ये दिसतील. ठीक आहे. सो दिस इज अ
स्ट्रक्चर ऑफ वॉकिंग लेग ऑफ कॉकरोच. ड्यू टू दिस स्ट्रक्चर कॉकरोचेस आर द फास्ट रनर एंड द हैबिट इज कर्सोरियल हैबिट. नाउ नेक्स्ट दिस स्ट्रक्चर शो द पोस्टीरियर सेगमेंट ऑफ एब्डोमेन. ठीक है, ए जो जी फिगर है ए ती ए फिगर है डॉर्सल व्यू ची, बी है वेंट्रल व्यू ची, सी है लैटरल व्यू ची आणि खालची जी है आता खालची जी रो है डी ई एफ तर डी है डॉर्सल व्यू ऑफ फीमेल देन ई है वेंट्रल व्यू ऑफ फीमेल देन एफ है लैटरल व्यू ऑफ फीमेल. सो हियर आपण मेल आणि फीमेल यामध्ये डिस्टिंग्विश करू शकतो कॉकरोचला. ए बी सी ह्या मेलच्या फिगर आहेत डॉर्सल व्यू वेंट्रल व्यू लॅटरल व्यू. ठीक आहे, सगळ्यात खालचा पोर्शन टर्मिनल रिजनचा आणि खालची जी रो आहे ती आहे फीमेलची टर्मिनल रिजनची. सो द मेल जेनाइटल अपर्चर इज सिच्युएटेड बिटवीन द 9th एंड 10th स्टर्ना. ठीक है, मेल जेनाइटल पोर जो आहे तो 9th आणि 10th तुम्हाला सी मध्ये दिसेल. 9th आणि 10th स्टर्नाच्या तिथे मेल जेनाइटल पोर असणार आहे आणि फीमेल जेनाइटल पोर जे आहे किंवा फीमेल जेनाइटल अपर्चर जे आहे ते फीमेल्स मध्ये 8व्या नंबरच्या स्टर्नम मध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याचबरोबर तिथे तुम्हाला जेनाइटल पाउच सुद्धा दिसेल अँड द वॉल्व ऑफ ओव्ही पॉझिटर सुद्धा दिसेल. सो दिस इज द एंटायर स्ट्रक्चर ऑफ कॉकरोच. ठीक आहे, बघा स्टार्टिंगला आपण हेड बघितलं, देन माउथ, सॉरी हेड, देन कंपाउंड आहे, देन माउथ, माउथ मध्ये आपण त्याचे सगळे पार्ट्स बघितले, त्याच्यानंतर थोरॅक्सचा रिजन पाहिला, प्रोथोरॅक्स, मेझोथोरॅक्स, मेटाथोरॅक्स. ठीक आहे, मेझोथोरॅक्स पासून एक विंग तयार झालेला होता, तो विंग खाली पूर्ण ऍबडोमिनल रिजन पर्यंत होता. त्याचबरोबर मेटाथोरॅक्स पासून एक दुसरी पेअर होती विंगची. देन आपण वॉकिंग लेग्सचा पार्ट पाहिला, एंटायर लेग बघितला आपण. ठीक आहे, देर आर थ्री पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स अँड हेन्स इट इज कॉल्ड एज हेक्झापोडा. देन जो ऍबडॉमनचा पार्ट आहे तो बघा, तो 4, 5, 6, 7 स्टर्नमचा पार्ट तिथे दिसेल आणि मग त्याच्या खालचे ते 8, 9, 10 टर्गम पर्यंतचे जे आहेत ते तिथपर्यंत ऍबडॉमिनल पोर्शन आहे, 4 चौथ्या सेगमेंट पासून खाली खालीपर्यंत. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ पेरीप्लॅनेटा अमेरिकेना विच इज कॉमनली कॉल्ड एज कॉकरोच. ठीक आहे.